आता मिर्झा राजे स्वतःच दिल्लीस जाण्यास निघाले. त्याने बीडहून कूच केले. दिनांक 17 नोव्हेंबर 1666. 8 दिवसांनी ते औरंगाबादेपाशी पोहोचले. दिनांक 25 नोव्हेंबर 1666. 2.5 वर्षापूर्वी येथूनच ते केवढ्या दिमाखात शिवाजीराजांवर चालून गेले होते. आज मात्र परतताना ते गलितागात्र होऊन परतत होते. औरंगाबादेस बादशहाने आपले चिरंजीव शहजादा मोहम्मद मुअज्जम यांना दख्खनचे सुभेदार म्हणून रवाना केले. दिनांक 23 मार्च 1667. आणि तदनंतर मिर्झा राजे हळूहळू उत्तरेच्या रोखाने निघाले. ते आता हा अखेरचा प्रवास करीत होते. त्यांचा चिटणीस उदयराज मुन्शी हा सदैव त्यांच्या सानिध्यात होता. अखेर राजे बुऱ्हाणपुरास पोहोचले. आषाढचा महिना होता. वद्य पक्षाने चंद्राचा हळूहळू क्षय करण्यास सुरुवात केली होती. वद्य अमावस्येचा दिवस उगवला. मिर्झा राजांची प्रकृती अतिशय बिघडली. सर्व उपाय थकले आणि अमावस्येच्या दिवशीच दिनांक 11 जुलै 1667 मिर्झा राजांनी जगाचा निरोप घेतला. अत्यंत दुर्दैवी मरण त्यांना आले. हयातभर कमालीची स्वामी सेवा करून मरण ते हे असे आले. एक अत्यंत थोर सेनापती, अत्यंत शूर शिपाई, अत्यंत बुद्धिमान मुत्सद्दी आणि एक अत्यंत सज्जन माणूस दुःखाने पिचून मरण पावला. मिर्झा राजे मरण पावले. त्याचा धाकटा मुलगा किरीत सिंह जवळच होता. त्याला एक भयंकर शंका आली. आपल्या वडिलांना सरळपणाने मरण आलेले नाही. नक्की त्यांचा विष घालूनच खून करण्यात आला आहे. आणि हे काम उदयराजाचेच. किरीत संतापला. आपल्या मारेकऱ्याच्या मार्फत मिर्झा राजांना विष घालून औरंगजेबाने त्याचा खून करविला असे मिर्झा राजाचा प्यारा मित्र सरदार निकोलाओ मणुची यालाही वाटले. झाले किरीत सिंहाने उदयराजाला पकडण्यासाठी फास फेकला. परंतु उदयराज शिताफीने पळाला व बुऱ्हाणपूरच्या मोगल सुभेदाराच्या आश्रयास गेला. तरीही उदयराजाला पकडून त्याची सारी धनदौलत जप्त करून त्यालाही भयंकर शासन करण्याचा किरीतचा विचार होता. किरीतचा पूर्वीपासून उदयराजावर राग होता. त्यातच हे विष प्रयोगाचे प्रकरण झाले. उदयराजे मिर्झा राजावर अतिशय वजन होते. ते फक्त उदयराजाचाच सल्ला ऐकत असत. किरीतने तर त्याला पकडण्यासाठी चिडून नेट लावला. बापाचा खून करणाऱ्याला कोण क्षमा करेल. पण अकस्मात जादूची कांडी फिरली. किरीतचा संतापन सूड जागच्या जागी लोळापांगळा होऊन गेला. मरणाच्या भीतीने सुभेदाराच्या घरात लपलेला उदयराज मुन्शी एकदम निर्भय बनून दिमाखात उघड्यावर आला. म्हणजे झाले तरी काय. उदयराज मुन्शीने हिंदू धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार केला. या क्षणीची कांडी फिरली. त्याच्या अंगाला हात लावायची किरीतला हिंमतच झाली नाही. सर्व सूड बापाबद्दलचा अभिमान इत्यादी एका क्षणात संपले. या यक्षिणीच्या कांडीचे सामर्थ्य तसे होते. एकट्या किरीतचाच काय पण सगळ्या इतिहासाचाच नूर पलटावून टाकण्याचे बळ होते त्या यक्षिणीच्या कांडीत. महाराज शिवाजीराजे आग्र्याहून सुटून राजगडला पोहोचले आणि लवकरच आजारी पडले. अतिशय आजारी पडले. खरोखर आजारी पडले. आग्र्याहून मारलेल्या अविश्रांत तुफानी दौड महाराजांच्या आधीच चिंतेने शिणून गेलेल्या शरीरास सोसली नाही. अतिश्रमाचा शरीरावर परिणाम झाला व ते आजारी पडले. महाराजांच्या कुटुंबातील कोणीतरी स्त्री याच वेळी राजगडावर प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. कोण प्रसूत झाली आणि कोणाला पुत्र झाला हे इतिहासाला माहीत नाही. मोगली बातमीदारांनी मात्र बातम्या पाठवताना लिहिले की शिवाजीलाच मुलगा झाला. कदाचित शिवाजी महाराजांची एखादी कन्या बाळंतपणासाठी माहेरी आली असेल व तिला पुत्र झाला असेल. महाराजांची प्रकृती मग हळूहळू सुधरू लागली. त्यांचे सर्व लक्ष उत्तरेकडे लागलेले होते. कारण संभाजीराजे हिरोजी फर्जन मदारी मेहतार वगैरेच मंडळी अजून या वयाचीच होती. तेवढ्यात महाराजांना बातमी आली की रघुनाथ पंत कोरडे व त्र्यंबक पंत डबीर यांना औरंगजेबाने आग्र्याच्या झडतीत पकडले. ही बातमी भयंकर होती. रामसिंहावरील ही बादशहाची अवकृपा झाली होती. आग्र्याच्या वेदना महाराजांना रामसिंहाला पंतोद्वयांना आईसाहेबांना आणि सर्वांनाच भयंकर भोगाव्या लागल्या व लागत होत्या. महाराजांना रामसिंहाच्या दुःखावर फुंकर घालणेही अवघड होते. कारण त्यामुळे तो नक्की फितूर ठरून शाही अवकृपेच्या
अधिक मानाचा आणि मानकरी ठरावायचा, परंतु कदाचित पुढे मागे महाराजांनी गुप्तपणे त्याला व कदाचित मिर्झा राजांनाही सहानुभूतीचे 4 शब्द पाठवलेही असतील, पण निश्चित काय ते इतिहासाला ठाऊक नाही. रघुनाथ पंत व त्र्यंबक पंत सापडले गेले म्हणजे ते आता औरंगजेबाच्या अदबखान्यात किती भयंकर यातना सहन करत असतील याची कल्पना महाराजांना स्पष्ट आली. आता काय करावे हे त्यांना समजेना. या आपल्या जीवलगांना कसे सुखरूप आणावे या विचारात ते पडले. कवींद्र परमानंदही सापडले. हिरोजीचा आणि मदारीचा काही सुगावा नव्हता. सगळी काळजी काळजी. महाराज आग्र्याहूनही निसटण्यापूर्वीच कवींद्र परमानंद आग्र्याहून निघून गेले होते. त्यांना महाराजांनी दिलेली हत्ती घोडे बरोबर घेऊन जाणे फार कठीण होते. कवींद्र दौसा या ठिकाणी जाऊन पोचतात न पोचतात तोच त्यांना दौशाच्या ठाणेदारांनी हटकले. कारण शिवाजी आग्र्याहून पळाला आहे हे सर्व मार्ग रोखून धरा, झडत्या घ्या असे हुकूम सुटले होते. फक्त सुटले होते, फक्त सुदैव असे की देशाचे ठाणेदार मनोहरदास पुरोहित व नथुराम हे दोघेही रामसिंहाचे म्हणजे मिर्झा राजाचे नोकर होते. त्यांनी कवींद्रांना दौशालाच थांबून धरले. शिवाजीचा राजकीय सापडला आहे, शिवाजीचा राजकवी सापडला आहे ही गोष्ट जर औरंगजेबाला कळली असती तर त्याने पंतांच्या जोडीला राजकवींनाही बांधले असते. आणि मग त्यांचा हालाला सीमा उरली नसती. परंतु मिर्झा राजांच्या अंमलदारांनी थेट मिर्झा राजांना दक्षिणेत पत्र पाठवून आज्ञा विचारली की शिवाजी राजांचे राजकवी सापडले आहेत, त्यांचे पुढे काय करावे. मिर्झा राजांनी लगेच हुकूम पाठविला की सोडून द्या त्यांना. त्याप्रमाणे कवींद्राची सुटका झाली. पण दौशास त्यांना 4 महिने 23 ऑगस्ट ते 28 डिसेंबर 1666 मुक्काम ठोकावा लागला. नंतर ते सुखरूप मार्गाला लागले. लवकरच मदारी मेहतार व हिरोजी फर्जंद देशास सुखरूप येऊन पावले. फार मोठी कामगिरी केली होती या दोघांनी. प्रसंगी प्राणावर पाणी सोडण्याची तयारी ठेवून त्यांनी महाराजांची जागा घेतली. हिरोजी महाराजांच्या पलंगावर झोपला आणि मदारी त्याचे पाय चेपीत त्या चितेवर बसला होता. ती चिता पेटलेली नव्हती, पण केव्हा पेटेल याचा नेम नव्हता. परंतु तुळजाभवानीच्या कृपेने व आईसाहेबांच्या आशीर्वादाने हे दोघेही जण सुटले, फरारी झाले, भटकत भटकत देशास आले. महाराजांना आनंद झाला, स्वराज्याची दौलत सुखरूप आली. पण रघुनाथ पंताने व त्र्यंबक पंताने लोखंडी पिंजरे बळकट होते. त्यांची सुटका होणे म्हणजे कठीण कर्म होते. भाळीचे भोग श्री जगदंबेची इच्छा लवकरच उत्तरेत बातम्या सर्वत्र पोचल्या की शिवाजी आपल्या देशात घरी जाऊन पोचला. पण त्याचा मुलगा संभा मात्र वाटेच्या प्रवासात मेला. शिवा घरी पोचला आणि संभा मरून गेला बरे झाले. एकदाची धावाधाव संपली. मोगल अंमलदारांना करावी लागत असलेली वाऱ्यामागची फुकटची धावपळ आपोआप थंडावली. संभाजीराजे वाटेतच मरून गेल्याची अफवा महाराजांनी वाऱ्यावर मुद्दामच सोडून दिली होती. संभाजीराजे मथुरेत कृष्णाजी पंतांच्या घरी सुखरूप खात खेळत होते. पंतत्रय त्यांची फार काळजी घेत होते. राजांच्या उच्च संस्कृत बोलण्या वागण्यामुळे हा मुलगा कोणी परका किंवा अब्रह्मन आहे अशी शंका येणेही कठीण होते. आणि संभा मेलेला असल्यामुळे चिंता उरलेली नव्हती. शिवाय पंतमंडळींनी संभाजीराजांना आपला भाचा बनवून टाकले होते. तसेच आपल्या या भाच्याची एका क्षणात मुंजही करून टाकली होती. फारच स्वस्तातली आणि बिनभानगडीची मुंज ही. फक्त एक जानवे त्यांनी संभाजीराजांच्या गळ्यात अडकवून दिले आणि सुरवार रद्द करून त्यांना धोतर नेसवले. मग महाराजांनी एके दिवशी कृष्णाजी पंतांसाठी पत्र लिहून आपल्या हुशार जासूद माणसांना मथुरेस धाकट्या राजियास अनायासी रवाना केले. महाराजांनी पंतास लिहिले की चिरंजीवास देशास येणे अन एक दिवस आनंदाचा उजळला. राजगडावर पुन्हा आनंदी आनंद उचंबळा. कृष्णाजी पंत संभाजीराजांसह राजगडावर येऊन पोहोचले. दिनांक 20 नोव्हेंबर 1666. महाराजांना अत्यंत आनंद झाला. बाळ घरी आला. महाराजांनी गडावर शहाजने वाजवले. खूप दणदणाट उडाला. मोठाच दानधर्म मांडिला. जानवे धोतरे घालून पंतांनी महाराजांचे लेकरू जोखमी सांभाळून आणून महाराजांच्या पदरात घातले. महाराज अतिशय राजवंद झाले. कृष्णाजी पंतास विसाजी पंतास व काशी पंतास महाराजांनी नावाजिले. बहुत बहुत विश्वासाचे काम केले.
म्हणून त्यांना महाराजांनी किताब दिला विश्वासराव, केवढा मानाचा किताब विश्वासराव, शिवाय 50,000 रुपये कृष्णाची पंताच्या पदरी घातले, त्यांच्या बंधूंचाही मान केला, त्यांच्या आईचाही आदर केला। हे तिघे बंधू मोरोपंत पिंगळ्याचे मेवणे म्हणजे शालक होते। महाराज आता म्हणाले, त्या उठावणीने बादशास गाफील व मुलांचे शोधविषयी निष्काळजी व न बनवितो तरी धरपकडीच्या रस्त्याने 2 महिन्याच्या अवधीत मुलगा पोचणे कठीण झाले असते। आईसाहेबांनाही अतिशय आनंद झाला। नातो म्हणजे जीव की प्राण, आई वेगळ्या शंभूराजांना आईसाहेबांनीच आजवर वाढविले। धारावर गाडीच्या दुधावर आणि आईसाहेबांच्या कडे खांद्यावर संभाजीराजे वाढले। आजीने केलेल्या कौतुकाचा अनुभव काही वेगळाच असतो। आईपेक्षा आजी जास्त प्रेम करते, म्हणून मग कित्येकदा वाटते की आईचा मुलगा होण्यापेक्षा आजीचाच मुलगा व्हावे। आग्र्याच्या बंदिवासात ज्यांनी ज्यांनी श्रमसाहसे केली त्या सर्व जीवलगांचा महाराजांनी अपार गौरव केला। निराजी पंत, राघोजी, हिरोजी, मदारी मेहता, दत्ताजी पंत, सरचेराव जयदेव, मानकोजी वगैरे सर्वांसच महाराजांनी गौरविले, वस्त्रे दिले, मानपान दिले, अलंकार दिले, धन दौलते दिल्या, हिरोजीला पालखी दिली, अब्दागिरी दिली, सर्वांचाच मान केला। महाराजांच्या हातांना सुख संवेदना झाल्या, पण हृदयाची तृप्ती झाली नाही, कारण आग्र्याच्या तुरुंगात महाराजांचे 2 हात दगडाखाली अडकले होते। त्या वेदना महाराजांना होत होत्या। रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत सुटून आल्याखेरीज त्यांच्या मनाला स्वस्थता लाभणे अशक्यच होते। ते विचार करीत होते हे अवघड गणित सोडवण्याचा। महाराजांनी सुटून आल्यापासून आपल्या व शत्रुराज्याच्या परिस्थितीचा आनंद बारकाईने विचार चालविला होता। अफजलखानाच्या स्वारीपासून सतत गेली 7 वर्षे स्वराज्याला अतोनात कष्ट, हाल व नाश सोसावा लागला होता। शाही फौजांच्या प्रचंड वरवंट्याखाली स्वराज्यातील प्रजा शेतीभाती, गुरेढोरे, उद्योगधंदे आणि घरेदारेही भरडून चिरडून गेली होती। स्वराज्य या हालांना तोंड देता देता दमून गेले होते। प्रजेची आबाळ झाली होती, आर्थिक स्थिती अतिशय खालावली होती। ही स्थिती पार पलटून टाकून स्वराज्याचा कारभाराची अत्यंत सुव्यवस्था पायाशुद्ध आणि बळकट उभारणी केली नाही तर आपल्या स्वराज्याचा उद्योग म्हणजे केवळ उदात्त दांडगाई ठरेल। प्रजा आणि भूमी यांचे उत्कृष्ट प्रकारे पालन पोषण आणि संरक्षण जो राजा करीत नाही व करू शकत नाही तो राजा ईश्वराच्या न्यायाने गुन्हेगार, शिक्षेस पात्र, राज्यास अपात्र। राज्य म्हणजे संसार, संसारातील मुले बाळे, लेकी सुना, देवधर, देवघर, माजघर, स्वयंपाकघर, गोठा, ओसरी कशी सुखात राहील, आनंदाने बजबजेल, सबळ समृद्ध होईल हे पाहणे हे संसारातील कर्त्या पुरुषाचे कर्तव्य, राजाचेही कर्तव्य असेच। महाराज कर्तव्यदक्ष होते, त्यांनीही सतत विचार चालविला होता की विस्कटलेल्या स्वराज्याच्या कारभाराची घडी सुव्यवस्थित बसवावी, फौज ताजी व तवानी करावी, 18 कारखाने, 12 महल, कोट किल्ले बळकट करावेत, तोपर्यंत कोणाशीही मांडू नये, निदान मोगलांशी भांडू नये, तह करावा। 4 दिवसांनी गडी घोडे ताजे झाले की मग आखाडा उकरावा। तह केल्याने आपले दोघे पंत वकीलही सुटून मुलामानास येतील, तरी बादशाह आलमगीराला लिहून तहच करावा। बादशाची खरी अवस्था काय आहे ते आग्र्यात समजलेच आहे। मराठ्यांना दिल्ली जड नाही, पण आताच घाई केल्यास लहान तोंडी मोठा घास होईल, पचणार नाही। अधिक शरीर बळ, बुद्धिबळ वाढवावे, संसार वाढवावयास वेळ लागत नाही, पण कोणाची अबाळ होऊ न देता त्याचे पालनपोषण संरक्षण करावायचे तर आधी तरतूद हवी। बायकोचा हुंडा जन्मभर पुरत नसतो, स्वतःची हिंमत कमाई हवी। हुंड्यावर जगतो तो मर्द नव्हे, स्वराज्य संपूर्ण स्वावलंबी समर्थ असावे, स्वाभिमानान बळे स्वराज्य जगावे, अपमान आक्रमण करावयाची बुद्धी कोणास होऊच नये, असे बळ असावे। आपली आघाडी भीम बाळाची असावी, कोणी फूट पाडून म्हणेल तर त्यास यश कदापि न यावे। हे करावयाचे हे केल्याने काय होईल, हेत केल्याने मराठी दौलत चारही पाचशास जड भारी होऊन यशवंत होईल, असा दूरदेशीने विवेक करून महाराजांनी तहाचा मनसुबा आखला। त्यांनी बादशास पत्रे लिहिली की मी आपलाच नम्र सेवक आहे, आपल्या सेवेस तत्परच आहे, माझा मुलगा संभाजी बादशाही फौजेत नोकरी करीलच, माझ्या
ताब्यातील सर्व किल्ले व दौलत आपल्या सेवेस अर्पण आहे. आपण बादशाहची परवानगी न घेताच आग्र्याहून निघून आलो याबद्दलही महाराजांना न विसरता खेद व्यक्त केला. महाराजांची पत्रे बादशाहकडे रवाना झाली.